नमस्कार मी अश्विनी अश्विनीच रेसिपीजमध्ये आज आपण टमाट्यापासून दोन आगळ्या वेगळ्या झटपट आणि चटपटीत खमंग अशा रेसिपी पाहणार आहोत जे सगळ्यांना आवडणाऱ्या असतील तर त्यासाठी मी पिकलेले टम गावराने टमाटे घेतलेले आहेत ते एका कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलेले आहे त्यामध्ये आपण अख्खेच टमाटे हे टाकून घ्यायचे आहेत त्याला कट वगैरे लावलेला नाही आहे त्यामध्ये चार पाच पिकलेल्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या चा कळ्या टाकून आपण तीन मिनटंही उकडू द्यायचं आहे आता उकडल्यावर त्याचे सालं हे अलगत असे वेगळे होते टमाट्याचे तर पाहू शकता आता एका ताटामध्ये आपण हे सर्व टमाटे उकडल्यावर थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आहेत तर थंड झाल्यानंतर याची सालं आपण सर्व टमाट्याचेही काढून घ्यायचे आहेत अलगत असे निघते तर आणि उकडल्यामुळे टमाट्याची चवही खूप अप्रतिमाशी लागते तर सर्व टमाट्याची सालं काढून झाल्यानंतर त्यामध्ये चाकूच्या साहाय्याने आपण हलकेशी कट लावून घ्यायचे आहेत आता सर्व टमाट्याला कट लावून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व टमाटे टाकून बारीक अशी पेस्टही फिरून घ्यायची आहे आता फिरवलेली पेस्ट एका बाउलमध्ये टाकून त्यामध्ये चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि हळदी पावडर टाकून छान असं मिक्स करायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये बसेल एवढा आपण रवा टाकून घ्यायचा आहे तर रवा जाड बारीक कोणचाही टाकला तरी चालेल तर या ठिकाणी असं काही मेजर नाही आहे रवा टाकण्याचं तर बसेल एवढा यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे जर तुमच्या घरी तांदळाचं पीठ असेल तर रव्याच्याऐवजी तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता आता टमाट्याची पेस्ट गरम आहे त्यामुळे रवा हा छान असा फुलेल तर छान असं टाकून झाल्यानंतर मिक्स केल्यानंतर आपण दोन मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे पाईपर्यंत घट्ट असलं पाहिजे एवढा आपण रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर छान रवाही फुललेला आहे तर एक सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्यामध्ये चाळणी टाकून घेतलेली आहे आणि हे बॅटर आपण त्या सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे करत असताना मी गॅसवर पाणीसुद्धा कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता सर्व बॅटर हे भरून झाल्यानंतर आपण कढईमध्ये इडली पात्र ठेवलेलं आहे तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे त्यामधलं सोऱ्यामधलं आपण बॅटर इडली पात्रामध्ये अशा प्रकारे आपण टाकून घ्यायचं आहे खूप मस्त अशी डिझाईन तयार होते आणि दिसायलाही खूप मस्त दिसते लहान मुलं तर आवडीनं असं खातील तर पाहू शकता अशाच प्रकारे सर्व इडली पात्रामध्ये मी हे टाकून घेणार आहे आता टाकणं झाल्यानंतर दोन मिनटं आपण वाफून घ्यायचं आहे झाकण ठेवून आता वाफवल्यानंतर पाहू शकता किती मस्त असं फुललेलं आहे आणि छान असा कलर पण आलेला आहे तर उरलेल्या बॅटरमध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ चवीपुरतं मीठ थोडंसे तीळ जिरं आणि ओवा टाकून मिक्स करायचं आहे आता मिक्स झाल्या करत असताना त्यामध्ये थोडंसं मी बेसन पिठी घालून घेतलेलं आहे आता छान हे मिक्स होईपर्यंत आपल्या इडली पात्रातलं बॅटरी तया थंड झालेलं आहे तर पाहू शकता अलगत असं निघत आहे दिसायलाही खूप मस्त दिसत आहे खाण्यासाठीही खूप चमचमीत आहे तर सर्व एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत तर त्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं बारीक चिरलेला लसण लाल तिखट बारीक चिरलेली कांद्याची पात आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि त्यामध्ये गरम गरम तेल टाकून छान असं मिक्स करायचं आहे आता ही फोडणी घातल्यामुळे खूप मस्त असं चमचमीत असं लागते जर तुम्ही बिलकुलच तेल खात नसाल तर असंसुद्धा आपण सॉससोबत किंवा वेगळ्या कोणत्या चा चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतेही खाण्यासाठी खूप मस्त लागेल तोपर्यंत आपण जे भिजून ठेवलं होतं तेही बॅटर छान असं मुरलेलं आहे सोऱ्या घेतलेल्या आहे तशीच चाळणी टाकून घेतलेली आहे त्यामध्ये बसेल एवढं बॅटर आपण टाकून घ्यायचं आहे सोऱ्यामध्ये आता हे करत असताना मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर सगळं बॅटर हे मी भरून घेतलेलं आहे सोऱ्याचं झाकण जा जा लावून आपण तेलामध्ये अलगत अशी ही टाकून घ्यायची आहे जशी आपण शेव टाकतो तशाच प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि खालून वरून मिडियम गॅसवर उलट पुलट करून खरपूस असं तळून घर घ्यायचं आहे खाण्यासाठी खूप मस्त कुरकुरीत खमंग अशी ही शेव लागते आणि तुमच्या घरात आठ दहा दिवस जरी राहिली तरी बिलकुल खराब होत नाही आणि तशीच कुरकुरीत ही राहील तर पाहू शकता कलरही किती मस्त आलेला आहे तर अशाच प्रकारे आपण उरलेली शेवसुद्धा या ठिकाणी करून घेणार आहोत तर दोन्ही रेसिपी आहे हे खूप छान अतिशय चविष्ट आणि खमंग अशा लागते त्या तर नक्की करून पहा तर उलट पुलट करून खरपूस होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे छान हे तळून झालेलं आहे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर एका प्लेटमध्ये आपण पाहू शकता की ते मस्त दिसायलाही खूप मस्त दिसत आहे आणि खाण्यासाठीही खूप चमचमीत आहे तर शेवही काढून घेऊया तर दोन्ही प्र पदार्थ हे चवीला खूप अप्रतिम असे झालेले आहेत तर नक्की करून पहा आणि हे करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून पहा सांगा तर याचा आवाजही आहे का शेवचा किती कुरकुरीत असं झालेले आहेत तर अशा साध्या त्यासह हो सोप्या रेसिपी दररोज दाखवत आहे दररोज